मराठी सिनेसृष्टीची आघाडीची नायिका प्रिया बापट आपल्या सोबत आहेत. आज तिने साईबाबांचं दर्शन घेतलं, आपण तिला विचारूयात साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर तिचा अनुभव काय आहे, तिला काय वाटलं. प्रिया, तू साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पहिल्यांदा तू शिर्डीत आली आहेस की याच्यापूर्वी आली, आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तुला काय वाटलं? खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच आले शिर्डीत, बऱ्याचदा नाशिकपर्यंत येणं झालं, पण आज उजवीकडे थोडं वळून शिर्डीत येता नाही आलं. पण मला हा खूप चांगला योगायोग आणि खूप चांगलं निमित्त वाटतं ज्या कारणासाठी आज मी शिर्डीत आले आहे. आणि जगभरातून आणि देशातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून लोक येतात आणि इथे साईबाबांचं दर्शन घेतात. मला खूप कौतुक वाटतं त्या लोकांचं, त्यांची श्रद्धा आणि त्या इतक्या त्यांचं. मला आज मी मंदिरात जेव्हा गेले तेव्हा चेहऱ्यावरती प्रत्येकाचं मला अशी एक अपार श्रद्धा आणि प्रेम त्यांच्याबद्दलचं दिसत होतं. सो मला फार छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि थोडंसं आपल्याला ओळखतात ह्याचा याचं बरंही वाटलं, कारण त्या पटकन घेऊन जातात आतमध्ये. पण खूप छान वाटलं आणि खूप प्लेझंट एक्सपिरियन्स होता इथे येण्याचा. सो आता आय एम लुकिंग फॉरवर्ड की मी ज्या कामासाठी इकडे आलेले आहे, जो कार्यक्रम अटेंड करायला आलेले आहे, तो कसा असणार आहे. तिकडे मी अजून पोहोचले नाही. तुझ्या पुढच्या जर्नीच्या आधी मी एक विचारतो की आत्ताच आपण तुझा मराठी चित्रपट चांगल्या लोकांनी डोक्यावर घेतला, हॅपी जर्नी त्याचं नाव, तर तुझ्या पुढच्या जर्नीमध्ये नेमकं काय, आता अपकमिंग काय आहे आणि लोकांसाठी काय आपण घेऊन येत आहे? हा, मी हॅपी जर्नीनंतर खूप काहीतरी वेगळं घेऊन येते आणि मला हे सांगायला खूप आनंद होतो. मला माहीत नाही, मी शिर्डीत कधी आले नाही आहे थिएटर व्हिजिट करायला. मला वाटतं की पुढच्या चित्रपटाच्या निमित्ताने मला यायला संधी मिळेल. पण हॅपी जर्नीच्या वेळेला आम्ही नाशिकला खूप आलो आणि त्यावेळेला हे खूप लक्षात आलं की ह्या सेक्टरमध्ये असं म्हटलं जायचं की मराठी सिनेमा चांगला चालत नाही, पण हॅपी जर्नी सगळ्या थिएटर्समध्ये इकडच्या फुल जात होता. आणि त्याचं मला इतकं कौतुक वाटलं की खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट सुद्धा आपल्याकडची लोक चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट करतात. आता जे मी घेऊन येणार आहे लवकरच तुम्ही पाहाल, पण ते मी आता एवढंच सांगणार नाही. अजून 2-3 आठवडे थांबा, रिलीज डेट कळेल. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता होळी, धुळीवंदन, रंगपंचमी असं आता सण आहेत, तर या निमित्तानं जी रंगपंचमी किंवा धुळीवंदन साजरं करतात ते कलर्स जे आहेत ते नॅचरल कलर्स वापरले पाहिजे असं काहीतरी चालू आहे, तर आपण तू प्रेक्षकांना किंवा जनरल तुझ्या चाहत्यांना काय सांगशील या निमित्तानं? मला वाटतं कोणताही सण, मग तो धुळीवंदन असू देत, होळी असू देत, काही असू देत, अशा पद्धतीने साजरा व्हावा की त्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि दुसऱ्यांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. सो तुम्हाला रंगपंचमी खेळायची आहे, धुलीवंदन खेळायचं आहे, जरूर खेळा. त्याने तुम्हाला आणि इतरांना त्रास होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या, कारण आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि याचं भान आपण ठेवलं पाहिजे. थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.